अरविंद पिसे हेच प्रहार जनशक्ती पक्षाचे मान खटावचे उमेदवार आमदार बच्चू कडू यांचं विधान. शेतकरी व दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष प्रयत्न करत राहणार असल्याचा निर्धार. पाहुयात सविस्तर बातमी. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं म्हसवड येथील सामान्य जनतेचे नेते अरविंद पिसे हेच निवडणूक लढवतील अशी स्पष्टोक्ती प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी दिली. मानखटाव विधानसभा मतदारसंघातून या निवडणुकीचे त्यांनी पहिल्यांदाच रणशिंग फुंकलं आहे. आमदार कडू हे मानखटावच्या खासगी दौऱ्यावर आले असताना त्यांनी अरविंद पिसे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करून तयारीला लागण्याचे आदेश दिले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते काय म्हणालेत पाहूया. अरविंद पिसे यांना आम्ही मागच 2 महिने अगोदर उमेदवारी डिक्लेअर केली. त्यांच्या प्रचारात ते खूप ताकदीनं लागले आहे आणि मी सुद्धा आता त्यांच्याच मतदारसंघात उद्या पण एक कार्यक्रम आहे, दिव्यांग मेळावा आहे. आम्ही धीरे धीरे काम करतोय आणि व्यवस्थित मला पूर्ण विश्वास आहे त्या जाती धर्माच्या पलीकडे मुद्द्यावर लोक आमच्या सोबत राहील. आम्ही नेहमी सांगतो की ही लढाई जी आहे हे शेतकरी शेतमजुराची आहे, एका धर्माची एका जातीची नाही आहे. आणि ते दिल्यावर त्यांनी जर सगळ्या गोष्टी मान्य केल्या तर आम्ही बाकीचे आमदार लढू. बच्चू कडू माझी स्वतःची सीट युतीला देणार, कारण शेतकऱ्याच्या मागण्या जर पूर्ण झाल्या तर मग आमची गरज नाही लढायची. आणि मग अशा प्रकारचं आव्हान आम्ही सरकार समोर ठेवतोय. अनेक अधिक अधिक मागण्या बाकी आहे, प्रकल्पग्रस्तांच्या आहेत. तर या सगळ्या संदर्भात 9 तारखेला आम्ही एक मोठ्या महामोर्चाचं आयोजन करत आहोत संभाजीनगरला आणि सरकार समोर आम्ही प्रश्न ठेवू. त्यात काय यश येते ते पाहू, नंतर आम्ही नंतर स्वातंत्र्य लढण्याचा विचार करू. आम्ही आदिलशाही सोबत बसू का मोगलशाही सोबत बसू हा महत्वाचा नाही, पण रयतेला हात लागता कामा नाही या विचारानं खरं हे राज्य चाललं तर मग सुजलाम सुफलाम होईल. तेव्हा माझ्याकडे साधी ग्रामपंचायतही नव्हती आणि मी आमदार झालो ना, असं कुठं आहे का सत्तावाल्याने सत्ता घ्यावी म्हणून. राजा काय बेटा राजा थोडा होता आहे, प्रजेतूनही राजा निर्माण करणारी लोकशाही बाबासाहेबांनी तर निर्माण केली. आपला आवाज न्यूज साठी एकनाथ वाघमोडे दहिवडी.